देशातील 20 सर्वाधिक श्रीमंत आमदारांच्या यादीत महाराष्ट्राचे 4 आमदार आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण. महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक ज्यांचा आहे आणि जे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते आहेत मंगल प्रभात लोढा. भाजपाचे आमदार असून यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास 34 कोटीच्या घरामध्ये आहेत. तर व्यवसायानं मंगल प्रभात लोढा हे प्रख्यात उद्योगपती आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा दुसरा क्रमांक लागतो तर देशात जे 6व्या क्रमांकावर आहेत ते आहेत दिलीप सोपल. काँग्रेसचे आमदार असून यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास 9 कोटीच्या घरामध्ये आहेत. दिलीप सोपल हे व्यवसायानं वकिली करतात तर शेतीसुद्धा यांचा व्यवसाय आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि देशामध्ये 17व्या क्रमांकावर आहेत आमदार प्रशांत ठाकूर. भाजपाचे आमदार असून यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास 5.5 कोटीच्या घरामध्ये आहेत. प्रशांत ठाकूर यांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकावर आणि देशामध्ये 20व्या क्रमांकावर आहेत पृथ्वीराज चव्हाण, जे की काँग्रेसचे आमदार असून यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास 4.5 कोटीच्या घरात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील व्यवसाय शेती हाच दाखवण्यात आलेला आहे. तर हे आहेत सर्वाधिक गरीब आमदार. चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी उत्पन्न असलेले आमदार आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ 9 लाख रुपये इतके आहे. तर आमदार एन नागराजू हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. कर्नाटकचे काँग्रेस आमदार एन नागराजू हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. यांचं वार्षिक उत्पन्न 157 कोटी रुपये इतकं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका. जय महाराष्ट्र.